माझ्या व्यवसायाशी त्या प्रश्नाशी संबंध दाखवावा. मी आज जाहीर करेल की मी तुमच्या विरोधात लढत नाही. नाटक सोडेल, सिरियल सोडेल, पिक्चर सोडेल, सोडलं का काय? मी लोकांना सोडून दिलं. अमोल कोल्हेंनी भाजपचे दरवाजे ठोठवले, त्यांना माहिती आहे की ही चावी आढळडावांच्या खिशात आहे. बायकांची भांडणं नळावरच्या, मग तुझा काय छंद आहे, याचा काय छंद आहे, हे त्यांना शोभत नाही. आमच्यावर जर राष्ट्रवादीकडनं अन्याय झाला तर ते आमची बाजू घेतील, यांची आम्हाला अपेक्षा आहे. सिटिंग आमदार, सिटिंग खासदारांच्या विरोधामध्ये रोष असतो, त्यावेळेला जायंट किलर निर्माण होतात. 15 वर्ष जरी आमचा संघर्ष होता तर हा वैचारिक संघर्ष होता. आता वळसे पाटील आल्यानंतर सुद्धा आम्ही छाती ठोकपणे त्यांच्याबरोबर काम करू शकतो. नमस्कार, लेटसअप विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहे शिरूरचे माजी खासदार माननीय शिवाजीराव आढळराव पाटील. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये सत्तांतराचं अनेक नाट्य घडलेलं आहे, त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा, आपल्या लेटसअपमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. बदलत्या राजकीय परिस्थितीवर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आंबेगावची समीकरणं बदललेली आहेत, राज्यातील सत्ता बदलाचा आंबेगाव आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावर काय परिणाम होणार याच्याशी याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचे जे जुने मित्र आहेत आणि राजकीय स्पर्धा, तुम्ही गेले 15 वर्ष त्यांच्याशी राजकीय स्पर्धा केली, तर ते आता पुन्हा मंत्री झालेले आहेत आणि तुम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे त्या तुमच्या मित्राचं, दिलीप वळसे पाटलांचं, की जी नवीन आता जी महायुती जी झालेली आहे, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना, तर यामुळं तुमचा जो लोकसभेचा जो दावा आहे तो दावा आता भक्कम झाला आहे असं मानायचं का? माझा दावा भक्कम होण्यापेक्षा अस्तित्वात असलेलं शिंदे फडणवीस सरकारला बळकटी आली आहे. बर, सरकारला स्थैर्य मिळालेलं आहे, विकास कामावर त्याचा चांगला परिणाम होईल. राहिला प्रश्न माझ्या उमेदवारीच्या बळकटीचा किंवा माझ्या खासदारकीच्या बळकटीचा, माझ्या दृष्टीने तो प्रश्न एवढा महत्त्वाचा नाही आहे. गेले 4 वर्ष मी लोकांमध्ये फिरतो आहे, मला खात्री आहे मला उमेदवारी मिळेल आणि मी निवडून येईल अशी सुरुवातीपासूनच मला खात्री आहे. वारंवार शिवसेना भाजपकडनं सुद्धा मला तशा सूचना देण्यात आल्या आहेत की तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. अच्छा. आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी तर मला वेळोवेळी विकास कामाच्या माध्यमातून मदत केली आहे आणि सातत्यानं आठवण करून दिली की मतदारसंघ सांभाळा, तुम्हाला लढायचं आहे. स्पष्टपणे सांगितलं. अच्छा, पण जेव्हा एकनाथ शिंदेने असं सांगितलेलं आहे तर तेव्हाच तुमचे जे विरोधक आहेत म्हणजे विद्यमान खासदार अमोल कोल्हे, हे असं म्हणतात की तुम्ही ज्या दरवाज्यावर ठोठावत आहे त्याची किल्ली माझ्याकडे आहे. म्हणजे त्यांना असं सुचवायचं आहे की तुम्ही राष्ट्रवादी देण्यासाठीची आतुरता तुमच्याकडे निर्माण झालेली आहे, तर त्यातली वस्तुस्थिती नक्की काय आहे? खरं म्हणजे मला कळत नाही किती पोरकटपणा, बालिशपणा आणि मूर्खाच्या नंदनवनामध्ये वागण्यासारखं स्टेटमेंट अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे. बरं, काय कारण नाही. शरद पवारांकडं दरवाजे ठोठवण्याने जर काय संबंध आहे माझा? मी एकनाथ शिंदेबरोबर समाधानी आहे, त्यांनी मला ताकद दिलेली वर्षभरापासून आणि मी आहे तिथं सुखी आहे, समाधानी आहे. उलट अमोल कोल्हेंनी भाजपचे दरवाजे ठोठवले, त्यांना माहिती आहे की ही चावी आढळडावांच्या खिशात आहे, म्हणून ते परत गेलेले आहेत. नाहीतर भाजपबरोबर कधी फ्लर्ट करायचं, अजितदादांच्या शपथविधीला जायचं, शरद पवारांना सांगायचं मी राजीनामा देतो आहे, पब्लिकला सांगायचं की मी राजीनामा द्यायला निघालो आहे आणि नंतर साहेबांना सांगायचं आहे साहेब मी राजीनामा दिला आहे काय करू. हे कुठले आता कुठल्या जगात वावरत आहे तुम्ही आणि काय संबंध आहे माझा त्यांचे दरवाजे ठोठवायला? पवारसाहेब, आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे लोकमान्य नेते आहे, ते माझ्या विरोधामध्ये उभे राहणार होते. मी ती जागा खाली न केल्यामुळं त्यांनी दुसरीकडे जाऊ लागलं, माढाव लोकसभेमध्ये जाऊ लागलं. तेव्हापासून त्यांचे माझे तसे संबंध नाही ना, मी का जाऊ त्यांच्याकडं, काय कारण काय? अच्छा, उगाच काहीतरी आपलं बोलायचं म्हणून ते बोलतात. हो, अच्छा. पण एक त्यांनी तुम्ही ज्यांच्या त्यांच्या जो अभिनयाचा जो छंद आहे त्याच्यावर तुम्ही टीका केलेली होती आणि त्यांनी असं चॅलेंज दिलं की तुमचे छंद उघडे करू का, तर नक्की काय छंदाचं गणित काय आहे? मला तेच कळत नाही. मी गेले 2 दिवस विचार करतो की कसला छंद. बरं, लोकांमध्ये जाणं हा माझा छंद आहे. बरं, लोकांमध्ये राहणं हा माझा छंद आहे, लोकांची कामं करणं हा माझा छंद आहे. आता ओघच कुठंतरी बायकिंसारखं, बायकांची भांडणं नळावरच्या, मग तुझा काय छंद आहे, याचा काय छंद आहे,
हे त्यांना शोभत नाही. त्यांनी उघडपणे सांगावं माझे कसले छंद आहेत, काही आपलं लोकांना बोलायचं आहे, तुम्हाला लोकांनी चांगली वाणी दिली, चांगलं वक्तृत्व दिलंय, म्हणून त्याचा असा दुरुपयोग करू नका. ओके, अच्छा. आणि काय असेल तर सांगा ना, मग कशासाठी थांबला तुम्ही, जाहीर करा माझे छंद, बघू ते महाराष्ट्राला. मी असं नाही म्हणलं की मी तुमचे छंद काढतोय, मला जरी माहिती असलं तर मी गप्प बसेल, मला काय ती छंदबिंद काढायची काही माझा छंद नाही आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा, त्या दोन्ही राजवटीमधला किंवा दोन्ही सत्तामधला तुम्हाला फरक काय जाणवलं तुमच्या मतदारसंघापुरता? माझ्या पुरता, माझ्या लोकसभा मतदारसंघापुरता जर बोलायचं झालं तर ज्या वेळेला उद्धवजी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आमच्या खूप मोठ्या आशा होत्या की उद्धवजींकडनं आम्हाला ह्या मतदारसंघामध्ये हक्काचा मुख्यमंत्री, आपला मुख्यमंत्री म्हणून न्याय मिळेल, आम्हाला बळकटी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु त्या सगळ्या अपेक्षा फुल ठरल्या. एकही रुपयाचा विकास निधी मला मिळाला नाही, कुठल्याही प्रकारे ताकद मिळाली नाही. उलट संघटनात्मक पातळीवरून मला त्रास देण्यात आला, त्याला मी सांगून सुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे म्हणावं असं त्यांच्याकडनं फायदा झाला नाही. फायदा म्हणजे मी काय फायद्यासाठी नव्हतो, परंतु संघटनेसाठी मी करतो की बाबा उद्धवजी आपल्या तालुका प्रमुखाला राष्ट्रवादीनं थोबाडीत मारली आहे, काहीतरी केलं पाहिजे, समज द्यायला पाहिजे. आपली माणसं फोडली आहेत, ती जयंत पाटील आणि अजित पवारांना भेटली आहेत, आपल्याकडची सिटिंग पंचायत समिती सदस्य त्यांना कुठंतरी आपण सांगितलं पाहिजे की युती तुम्ही आघाडीमध्ये आहात, आपली माणसं फोडाफोडी करू नका, पुरावे दिलेत, त्याच्यावर कारवाई नाही. माझा शिवसेनेचा जिल्हा आता जो सभापती होता तो पक्षासाठी भांडला आहे, त्याला 6 महिने त्यावेळच्या आमदारांनी खोटे आरोप करून जेलमध्ये टाकलं, त्याला संरक्षण नाही, अशा अनेक गोष्टी मी कानावर घालत गेलो, परंतु त्यांनी कधी त्याच्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. उलट एकनाथ शिंदेने मला एका वर्षामध्ये इतकी ताकद दिली की जी कामं मी 15 वर्षात करू शकलो नाही खासदार असताना, ती शिवसेनेचा संपर्क प्रमुख आणि उपनेता म्हणून जी ताकद मला एकनाथभाई शिंदेने दिलेली मुख्यमंत्री म्हणून, ती खूपच मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये ताकद दिली. ओके, तुम्हाला शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा पश्चाताप होत नाहीये? अजिबात नाही, अजिबात होत नाही. ओके, पण ज्या नाही म्हणजे एवढं सांगतो की अनेक गोष्टी आहेत, सांगायला गेलं तर त्याला दिवस पुरणार नाही, इतका दुर्लक्षांचं हे केलेलं आहे. एकदा तर मला वेळ देऊन 3 तास वर्षा बंगल्यावर बसून न भेटता परत यावं लागलं. अच्छा. विकास कामं 1 रुपयाची सुद्धा झाली नाही. एक मध्ये एक उद्घाटन घेतलं होतं मंचरला, आपल्या शिवसेनेच्या सरपंचानं वेज बांधली 1 कोटी रुपये खर्च करून. ऑनलाईन उद्घाटनासाठी मी त्यांना विनंती केली, ते कबूल झाले. शिवसेनेचा सरपंच, शिवसेनेची ग्रामपंचायत, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम ठेवला, त्यावेळेला त्यांना मी ते म्हणाले येतो अमुक वेळेला, ऑनलाईन असेल आपण उद्घाटन करू. अर्धा तासापूर्वी मला त्यांच्या कार्यालयातून फोन आला की साहेब म्हणाले वळसे पाटील असतील तरच मी ऑनलाईनला येतो, ते नसेल तर नाही येणार. म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला ताकद तुम्ही देत आहे हे बरोबर नव्हतं. ओके, त्यामुळे तुम्ही म्हणजे एकनाथ शिंदे बरोबर गेला, तुम्हाला आता आनंद अजूनही होत आहे प्रचंड प्रचंड. पण जेव्हा राष्ट्रवादी तुमच्या सत्तेत सहभागी झाली तर त्या आठवड्याभरानंतर चित्र आता काय आहे की राष्ट्रवादी, ज्या राष्ट्रवादी तुम्ही संघर्ष केला, ज्या राष्ट्रवादीसाठी की त्या संघर्षाला आपल्याला उद्धव ठाकरे साथ देत नाहीत, त्याच त्यांनाच तुम्हाला आता मांडे घेऊन खेळवावं लागते, तर त्याकडे कसं पाहता? तो प्रसंग आणि हा प्रसंगामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. बरं, त्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री येतोय आहेत. एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना ताकद देणारे मुख्यमंत्री आहेत. आमच्यावर जर राष्ट्रवादीकडनं अन्याय झाला तर ते आमची बाजू घेतील यांची आम्हाला अपेक्षा आहे. तशी अपेक्षा, तशी खात्री उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये आम्हाला नव्हती. त्यामुळं सगळी कमांड, सगळा कंट्रोल राज्याचा हा मुख्यमंत्र्याकडे असतो. तर मुख्यमंत्र्याचा शब्द अंतिम असणार आहे. पूर्वी सुद्धा अंतिम होता, परंतु ते मुख्यमंत्री वापरत नव्हते, निदान पुणे जिल्ह्यातील वापरत नव्हते. हा फरक मोठा होईल याच्यामध्ये. आणि जर तुम्ही भरपूर निधी एकनाथ शिंदेकडनं घेतला असं तुम्ही सांगताय, पण आता अजित पवार अर्थमंत्री होणार अशी पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे, आणि अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री राहतील, तर अजित पवारांशी तुमचे संबंध तसे
सुमधुर राहतील की पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असं जे जुनं जे दुखणं आहे ते पुन्हा उभं परत चकमा उल्या होतील? पुन्हा एकदा सांगतो की पूर्वीचे सरकार हे महाविकास आघाडी सरकार होतं आणि महाविकास आघाडी सरकारची कमान ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती. आता हे महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे. ओके. त्यामुळं राष्ट्रवादी एकटे मनमानीपणे सरकार चालवतील असं मला वाटत नाही. अच्छा. आणि हे युती आहे, पूर्वी आघाडी होती. बरं, हा मोठा फरक आहे. तुम्ही आणि वळसे पाटील यांनी गेली 15 वर्षे संघर्ष केला, तो संघर्ष गावागावात घराघरात पोहोचला. आता मात्र तुम्ही एकत्र फिरणार किंवा एकत्र सरकारमध्ये असणार, तर गावातल्या कार्यकर्त्यांनी काय बोल नक्की यातनं बोध घ्यायचा ते काय सांगू शकाल की तुमच्या समर्थनासाठी काही कार्यकर्त्यांनी आपली डोकी फोडून घेतली असेल किंवा त्यांच्याही कार्यकर्त्यांनी डोकी फोडून घेतलेली असतील, तर त्या कार्यकर्त्यांनी काय नक्की बोध घ्यायचा? 15 वर्ष जरी आमचा संघर्ष होता, तर हा वैचारिक संघर्ष होता. बरं. कधी कुणाची डोकी फुटली, केस पोलीस केस झाली, मारामाऱ्या झाल्या असं कधी झालेलं नाही. बरं. ते सुद्धा प्रगल्भ नेतृत्व आहे, आमच्याकडे सुद्धा विचार करूनच आम्ही नेतृत्व करतोय. बरं. असं कुठंतरी हादगाय करायची, मारामाऱ्या करायच्या, संघर्ष करायचा असं इतक्या टोकाचं मतभेद किंवा संघर्ष कधीच नव्हता. वैचारिक होता, ठीक आहे, पक्षपातळीवरचा होता, ठीक आहे, पण तो कट्टरही होता ना? समजा कट्टरही होता, पण शेवटी त्याला कुठंतरी एक प्रगल्भतेची झालर होती. आता आता आम्ही एकत्र एकाच प्लॅटफॉर्मवर आहे. पुन्हा एकदा सांगतो, ते महाविकास आघाडीमध्ये असताना मंत्री होते, पण पुन्हा सांगतो मुख्यमंत्री आमचे उद्धव ठाकरे होते आणि त्यांना ह्या बाकी संघटना किंवा कार्यकर्त्यांना सांभाळण्याची कुठली जबाबदारी त्यांनी घेतलीच नव्हती. आता एकनाथ शिंदेचा मेन मोटो जो आहे की माझा कार्यकर्ता सांभाळला पाहिजे, मागचं माझा पक्षाचा इंटरेस्ट सांभाळला पाहिजे, ह्या भूमिकेतून ते कार्य करतात. आता वळसे पाटील आल्यानंतर सुद्धा आम्ही छाती ठोकपणे त्यांच्याबरोबर काम करू शकतो, कारण आम्हाला माहिती आहे की आमच्या पाठीमागं मुख्यमंत्र्यांची ताकद आहे. अच्छा. आणि आमच्यावर वळसे पाटील किंवा अजित पवार अन्याय करतील असं मला वाटत नाही, कारण आता किती दिवस संघर्ष करायचा? वळसे पाटला जर माझं आता तसं गेल्या वर्षभरापासून बोलणी चालू आहे, बोलणं झालं मंत्री झाल्यावर किंवा त्याच्या अगोदर जो तालुक्याच्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न होता की डिंबे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी जुन्नरला आणि तिथून पुढं नगरला जाणार आहे, ह्या प्रश्न आंबेगाव तालुक्याच्या दृष्टीनं खूप मोठा तोट्याचा प्रश्न आहे, विषय आहे. त्याच्यावर आमचं एकमत झालं, त्याच्यावर आम्ही पक्ष बाजूला ठेवून त्या प्रश्नासाठी संघर्ष करायचं ही भूमिका आमची गेल्या 2 महिन्यापासून चालू आहे. ओके. आणि म्हणून अशा महत्त्वाच्या प्रश्नासाठी तालुक्यामध्ये महत्त्वाचे जेव्हा प्रश्न येतील, विकासाचे प्रश्न येतील, तेव्हा आम्ही एकत्र आलेलो आहे. आणि चर्चा राज्याच्या राजकारणाशी सुरू आहे की एकनाथ शिंदे हे एखाद्या वेळेस अपात्र ठरू शकतात आणि अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, तर या शक्यतेकडे तुम्ही कसं पाहता? ही शक्यता अजिबात चुकीची आहे, असं काही होईल असं 100% नाही. बरं. कारण हे जे काही अपात्रतेचा निर्णय कायद्याच्या दृष्टीने पाहिले सूक्ष्म पद्धतीनं, तर निर्णय आमच्याच बाजूने लागेल. बरं. आणि भाजप असं काही करेल असं मला तरी वाटत नाही. तुम्हाला तरी तुम्हाला विश्वास आहे भाजप? विश्वास आहे भाजपबद्दल. अनेकदाही असं बोललं जातं की जे शिवसेनेचे जे खासदार आहेत किंवा तुम्ही आहात, त्यांना शिवसेनेऐवजी भाजपकडे जास्त ओढ आहे आणि 2024 निवडणूक आम्ही कमळावर सुद्धा लढायला तयार आहोत अशी सुद्धा त्यांनी मानसिक तयारी केलेली आहे. याची कारण काय असावीत नक्की? मला नाही वाटत असं काही खासदारांचं म्हणणं आहे की आम्हाला जे चिन्ह पाहिजे आमचं हक्काचं चिन्ह मिळालंय. बर. आता उद्या दोन्ही पक्षाने मिळून काय वेगळा निर्णय घेतील काय करतील तो विषय माझ्या दृष्टीनं आमच्यापर्यंतचा विषय नाही. पण आज तरी आम्ही सगळे धनुष्य बाणावरच लढू अशी आमच्या, पण उद्या दोन्ही पक्षांना ठरवलं की नाही असं काही करायचं वगैरे पक्षाचा निर्णय त्याच्यामध्ये. याच्यामध्ये जेव्हा आंबेगावमध्ये विधानसभेचे इलेक्शन होईल, तर तेव्हा त्याकडे अनेकांना असं वाटतंय की वळसे पाटील आहेत ते बरीच वर्षे मतदारसंघामध्ये ठाण मांडून आहेत आणि राष्ट्रवादी आता वेगळा चेहरा शोधत आहे, तर असे जे दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ आहेत, तुम्ही सुद्धा एक जायंट किलर म्हणून 2004 साली राज्यामध्ये प्रसिद्ध झालेला होता, तर जायंट किलर कसा कसे तयार होतात म्हणजे त्याचा काही तुम्ही अंदाज काही सांगू शकाल का? बाबा अशा जेव्हा दिग्गजांच्या विरोधात असं असतं तर असे दिग्गज पडू शकतात का जे जायंट म्हणजे जे जायंट लीडर्स असतात?
कसं आहे, हे लोकांच्या मनामध्ये एखाद्या सिटिंग आमदार सिटिंग खासदारांच्या विरोधामध्ये रोष असतो, त्यावेळेला जायंट किलर निर्माण होतात. हे काय अचानक कुठूनतरी जायंट किलर म्हणून मी उभं राहिलो असं नाही. लोकांच्या मनामध्ये काहीतरी एक नवीन चेहरा दिसतो की हो हा पर्याय त्याला दिसतो. 2004 साली जेव्हा मी उभा राहिलो मला वाटत नव्हतं की मी निवडून येईल. माझा एकमेव उद्देश होता की फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात उभं राहायचं. पण जसा जसा मी लोकांपर्यंत गेलो, लोकांनी एक अल्टरनेट उमेदवार एक पर्याय म्हणून माझ्याकडे बघायला सुरुवात केली आणि लोकांना तो चेहरा भावला म्हणून मी जायंट किलर ठरलेलो आहे. त्यामुळं जायंट किलर कोणी ठरून ठरत नाही, ठरून कोणी बनत नाही, लोकांनी तो ठरवला. तो लोकांच्या भावना अचानक उच्चंबळून येतात की येस हा आपला चेहरा आहे, हा आपला उमेदवार आहे, हा आपला खासदार आहे, हा आपला आमदार आहे. ओके. आणि त्या दृष्टीने लोक मग मतदान, त्या दृष्टीने लोकांचं राष्ट्रवादीमधलं जे सगळं समीकरण आहे, राष्ट्रवादी पुन्हा बालेकिल्ला राहिलेला आहे, राष्ट्रवादी तुमचा संघर्ष सगळा झालेला आहे, शरद पवारांपासून अजित पवार विलग होणं, याचं तुम्ही राजकीय विश्लेषण कसं करता? खरं म्हणजे हे कधी ना कधी होणार होतं. बर, हा संघर्ष त्यांचा कौटुंबिक संघर्ष आहे. बर, आणि नेतृत्वासाठी किंवा काही संधी मिळण्यासाठी आतापर्यंत अनेक कुटुंबामध्ये अशा प्रकारच्या कुरघोडी झालेल्या आहेत. एखाद्याला जर आपण संधी दिली नाही तर असे कौटुंबिक संघर्ष उफाळून येतात, हे त्याचं उदाहरण आहे. शेवटी हा त्यांचा पक्षांतर्गत कुटुंबांतर्गत प्रश्न आहे, याच्यावर मला फारसं बोलणं योग्य ठरणार. याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील जे अजित शरद पवारांचे मानसपुत्र मानले जात होते, तर ते शरद पवारांची साथ सोडतील असं तुम्हाला कधी वाटलं होतं? मला काय कुणाला असं वाटेल असं कधीच वाटलं नव्हतं. बरं, पण काहीतरी त्यांची मजबुरी असावी, काहीतरी त्यांची परिहार्यार्थ असावी. ओके. कारण मी बघितलंय पवार साहेब आणि वळसे पाटील हे यांचं नातं एक वेगळंच होतं. ते कधी न तुटणारं नातं होतं. पण काहीतरी वळसे पाटील असे आहेत की ते कुठलाही विचार कुठलाही निर्णय विचारांतीच घेतील, ते विचार केल्याशिवाय कुठलाही ते निर्णय घेत नाही. काहीतरी त्यांचं कारण असेल, तालुक्याच्या मतदारसंघाच्या विकासाचं असेल किंवा अन्य काही असेल. अच्छा. त्याशिवाय तो असा निर्णय तर ते नक्कीच घेतला नसेल. त्यांच्या मंत्रिपदाचा म्हणजे तुमच्यातला जो संघर्ष होता, तर तुमचा निधी ते अडवायचा असा तुम्ही वारंवार आरोप केलेला आहे, तर ते आडवा आडवीचे जिवराजिवराचे प्रकार यापुढे थांबतील असं तुम्हाला वाटतं? नक्कीच थांबतील. कारण त्यावेळची कटुता आता संपलेली आहे गेल्या 2-3 वर्षापासून. बरं, आता ती कटुता राहिलेली नाही आहे. ओके. अर्थातच तुम्ही एकमेक दूर झाल्यानंतर, बरोबर काम केल्यानंतर, अनेक वर्ष काम केल्यानंतर दूर झालो. बरं, तर कुठेतरी ती कटुता राहते. अच्छा. ती कटुता तर संपली, जवळजवळ 20 वर्ष होत आले. बरोबर. त्यामुळं कुठेतरी आता त्यात हे आलेले काय म्हणायचं त्याला, समंजस्पणा आलेला आहे. बरं. आणि मला नाही वाटत तसं काय आता संघर्ष होईल. अच्छा, असं वाटत नाही. म्हणजे तुमच्या जुन्या मैत्रीला भर येईल असं तुम्हाला वाटतं? मैत्रीपेक्षा विकास आणि तालुका. बरं. मतदारसंघ आणि विकास हा महत्वाचा आहे. अच्छा. मैत्रीपेक्षा दुश्मनी कधी नव्हती, असं कट्टर दुश्मनी म्हणून असं मी कधी एकमेकाला बघितलं नव्हतं. अच्छा अच्छा. एक दादा, एक शेवटचा प्रश्न की 2024 जी निवडणूक होईल ती, तुम्ही जी आश्वासनं दिलेली आहे, तुमचा 2019 जो पराभव जे कारण होतं तुमच्या आश्वासनं, जो ही कामं झालं नाही ती कामं झालं नाही, तर गेल्या 5 वर्षामध्ये नक्की काय झालेलं आहे की तुम्हाला एवढा विश्वास आहे की 2024 तुम्हाला पुन्हा मतदार संधी देऊ शकते? एक तर काय झालं आहे की लोकांची मतदारांची जनतेची अपेक्षा असते, आपलं प्रतिनिधित्व करणारा माणूस आपल्या अडीअडचणीत धावून आला पाहिजे, सुखदुःखामध्ये सहभागी झाला पाहिजे, ही एक प्राथमिक लोकांची गरज असते. ठीक आहे. हे काम मी सातत्याने केलं आहे. मला आठवतं कोरोना काळामध्ये जवळजवळ 50 ट्रक किराणा माल मी माझ्या संस्थेच्या वतीनं, माझ्या स्वतःच्या वतीनं गोरगरीनं वाटला. कोरोना काळामध्ये माझं वय झालेलं असतानासुद्धा मी गावोगावी शहरात गल्लोगली फिरलेलो आहे. माझ्या इतकं मला वाटत नाही कोणी कोरोनामध्ये काम केलं तेवढं मी केलेलं आहे. राहिला दुसरा प्रश्न विकास काम. काय मतदारसंघाचे प्रश्न होते माझ्याविरुद्ध जे रान उठवलं होतं विरोधकांनी की पुणे नाशिक बायपास
खेड सिनरचा बायपास किंवा या रस्त्याची कामं अपूर्ण होती. मुळात हा रस्ता घेतला मीच, माझ्या लोकांनी माझ्या मागणी केली नव्हती. मी मतदारसंघाचे हे बघितल्यानंतर काँग्रेसचं सरकार होतं तेव्हापासून संघर्ष केला आणि तो रस्ता मंजूर करून घेतला खेड ते सिनर. त्याचं काम चालू झालं 2012-13 त्याचं काम अडकलं हे भूसंपादनाच्यामुळं. हे सगळं होत असताना मध्यंतरी ती ILFS कंपनी तिचं दिवाळखोरी निघाली म्हणून काम बंद पडली. पण मलाच दोषी धरण्यात आलं की ह्यांना काय करता न्यायालय करता. अरे रस्ता मंजूर मी केला, काम चालू मी केलं. ह्या तांत्रिक दृष्ट्यामुळं तांत्रिक बाबीमुळं काम बंद पडलं थांबलं. तरी सुद्धा मी नितीन गडकरीकडं अनेक वेळा भेटलो. मग गडकरींनी सांगितलं की आता कंपनी जरी दिवाळखोरीत असली तरी आपण कोर्टाकडनं परमिशन घेऊ आणि हे पाचवी बायपासचं काम करू. त्यांनी लोकसभेमध्ये जाहीर केलेलं आहे की खासदार आढळराव यांच्या मागणीनुसार हे 5 बायपास करणं गरजेचं आहे. तांत्रिक लिगली ते आपल्याला शक्य होत नव्हतं म्हणून आम्ही कंपनीशी वाटाघाटी करून कोर्टाची परमिशन घेऊन हे 5 बायपासेसला मंजुरी दिलेली आहे. त्यातले 2-3 बायपासेसचं कामचं टेंडर निघाले आणि उरलेलं ठराविक काळामध्ये निघालं. तर ती कामं पूर्ण झाली. आता विद्यमान खासदार म्हणतात की त्यांनी ती कामं पूर्ण केली. खरं तुम्ही बघा कागदपत्र आणि मंजुरी ही माझ्यामुळं जाहीर हे सगळं जग जाहीर आहे. राहिला प्रश्न बैलगाड्याच्या संदर्भामधला. मी किंवा अन्य कोणी श्रेय घेणं म्हणजे वेडेपणाचा कळस आहे. ही बाब सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. मग मी म्हणायचं मी प्रयत्न केलं माझ्यामुळे बैलगाड्या शर्यती चालू झालं. मी वचन पूर्ण केलं म्हणजे काहीतरी लोकांना वेड्यात काढणार. राज्य सरकारनं कायदे विभागानं पशुवैद्यकीय विभागानं मेहनत केली. त्यांनी त्यांची बाजू मांडली. सुप्रीम कोर्टानं मान्य केली आणि बैलगाड्या शर्यती चालू झाली. आता यांचं म्हणणं आहे की मी 2-3 लोकसभेमध्ये भाषण केले आणि मी अमुक केलं. कधी कोर्टात गेले का? आज बैलगाडा शर्यतीच्या संदर्भामध्ये इतिहासात पहा 3 बैलगाडा शर्यतीच्या केसेस माझ्या अंगावर अजूनही आहे. आंदोलनाच्या केसेस अजूनही माझ्या अंगावर आहे. सुप्रीम कोर्टामध्ये माझ्या नावाने केसेस जिंकलेला आहे दिल्लीमध्ये. त्याचं रेकॉर्ड आहे. यांनी काय केलं? हे कधी सुप्रीम कोर्टात गेले? यांनी कधी केसेस अंगावर घेतले? यांनी कधी आंदोलन केलं? पण ठीक आहे, लोकांना सांगायचं की मी वचनपूर्ती केली, वचनपूर्ती केली. ठीक आहे, बोलायला बरं जातो. अच्छा, ना हायवेचं ना रेल्वेचं. रेल्वेच्या संदर्भामध्ये गमतीदार कार्टून्स त्यांनी माझ्या विरोधात केलं होतं रेल्वेचं. असं झुक 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 रेल्वे गाडी आणि अशी काहीतरी आगगाडी जंगलात काहीतरी गाडी फिरते खेळण्यातली अशी मीम्स तयार केल्या. आणि हे प्रकल्प कधी होऊ शकत नाही याचं कधीतरी लोकांना बनवाबणी करताय अशा प्रकारचा विरोधी प्रचार केला. पण जेव्हा माझा पराभव झाला, वर्षाभरात ज्यावेळेला त्यांना कळलं की मी गेल्या 15 जी मेहनत केली त्याचं फळ आता कुठं फळायला येत आहे आणि त्याला मृत्यू स्वरूप येत आहे, तेव्हा मग ते कुठंतरी घेस क्रेडिट घ्यायला लागलं की मी केलंय. 15 झालं नाही ती मी आता 2 केलं. 15 जी रेल्वे झाली नाही तर 1 केली. रेल्वे हा प्रकल्प हा काही असा नाही आहे की तुम्ही आज सुरू केल्यानं उद्या झाला, आज सुरू केल्यानं वर्षभरा झाला. क्रेडिट घेणं हे अतिशय चुकीचं आहे. ओके, अच्छा. त्यांचा एक शेव मात्र गंभीर आरोप येतो त्याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. त्यांनी असा आरोप केला की तुम्ही खासदार जे झालेला आहात आणि संरक्षण खात्याच्या समितीवर तुम्ही जाता आणि तुमची जी कंपनी आहे त्या कंपनी त्या संरक्षण खात्याशी निगडीत काही काम करत असेल तर त्याविषयी तुम्ही संसदेत जास्त प्रश्न विचारता आणि तुमच्या खासदारकीचा जो उपयोग आहे तुमच्या वैयक्तिक लाभासाठी करता असे गंभीर आरोप केलेला आहे तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? हा सुद्धा खरं म्हणजे त्यांच्या अपरिपक्वतेचा पाक आहे. बरं, त्यांनी दाखवावं. संरक्षण खात्याचं आपल्याला काय माहिती आहे, किती नॉलेज डीप आहे संरक्षण खात्यामध्ये. मी त्या संदर्भात कामं केली, ठीक आहे. मी प्रश्न विचारले म्हणून झालं काय? चुकीचं काय? माझ्या व्यवसायाशी त्या प्रश्नाशी संबंध दाखवा. मी आज जाहीर करेल की मी तुमच्या विरोधात लढत नाही, मी तुमचा प्रचार करायला तयार आहे. मी विचारलेल्या प्रश्नाशी माझ्या कंपनीच्या व्यवसायाशी संबंध दाखवा. उगाच काहीतरी आपले बेताल आरोप करायचे ही सवय बंद करावी त्यांनी. पण गेले काही दिवस ते अजिबात आक्रमक नव्हते, फक्त आत्ता काही 2 जास्त आक्रमक झालंय. काय की त्यांना कळून चुकलं की हा माणसाला आता आपल्याला हरवणं कठीण आहे. बरं, मग आता कुठंतरी काहीतरी बालिशपणाची वक्तव्य करायची, करारा जवाब मिळेगा. अरे कसला करारा जवाब मिळेगा? आता लोकच तुम्हाला करारा जवाब देणार आहे की 4 आमची फसवणूक केली. काय सांगितलं लोकांना? सांगितलं मी नाटक सोडेल, सिरियल सोडेल, पिक्चर सोडेल.
सोडलं का काय? मी लोकांना सोडून दिलं आणि लोकांची प्रतारणा केली, ज्या आणि आता भाषणं काय करताय? लोकांच्या मताची किंमत केली पाहिजे, लोकांचा विश्वासाचं केलं पाहिजे. आता काल तरी नाशिकमध्ये काहीतरी भाषण केलं. अरे तुम्ही सगळ्यात पहिलं, सगळ्यात जास्त 543 खासदारांपैकी सगळ्यात जास्त मतदारांची फसवणूक तुम्ही केलेली आहे. आज तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही, मतदारांकडे गावोगावी जायला तुम्हाला जागा नाही आहे. कुठेतरी पिक्चरमधले डायलॉग मारायच्या जोरामध्ये डिलिव्हरी करायची आणि ठासून बोलायचं आणि फक्त कुठंतरी ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टीची उदाहरणं द्यायची. मग याला पांडुरंग, याला विठ्ठल, याला कान्होजी आंग्रे, असे काहीतरी इतिहासाचं मालिका भाषणामध्ये चालू करायची. लोकांना वाटतं वा वा, असं नाही झालं. लोकांना ते नाही पाहिजे, लोकांना कामं पाहिजेत, लोकांना पाणी पाहिजे, लोकांना रस्ते पाहिजेत, लोकांना आरोग्याच्या सेवा पाहिजेत, त्या द्या ना. तुम्ही डॉक्टर होता, कोरोना काळात कुठं गेलो होतं? पिक्चरच्या शूटिंग करत होतं. अच्छा, पण ते तर राष्ट्रवादीचे म्हणजे की शरद पवार यांच्या गटाचे स्टार प्रचारक झालेले आहेत. असू द्या ना, प्रचारक चांगले आहेत, भाषण चांगलं करतात, त्यांनी ते करावं. पण उगाच काहीतरी मी वचनपूर्ती केली, मी हे केलं, मी ती कामं केली, काही का एक काम दाखवावं माझ्यासमोर यावं, त्यांनी दाखवावं, मी स्टेजवर यायला तयार आहे की हे काम त्यांनी केलं. काहीतरी पत्र दाखवायची फेसबुकवर, त्याला येलो लाईन मारायची, मी हे केलं, त्याला पत्र पाठवलं, त्याला पत्र पाठवलं, असं बस करा. हे बनवाबोनीचे धंदे. दादा धन्यवाद, तुम्ही लेक्चरशी सविस्तराचा संवाद साधल्याबद्दल. 2024 घोडा मैदान जवळच आहे, त्यावेळी आम्ही आपल्याशी असा संवाद साधत राहू. लेटचं पैवेळ दिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.